वादळाने जंगलात राहणाऱ्या त्या अनाथांचा आधार डळमळीत केल्याची घटना आदिवासी भागातील अतिदुर्गम गाव असलेल्या कुमशेत येथे घडली. अर्ध्या तासात घरावरील व पडवीवरील छप्पर आकाशात नेत वादळाने होत्याचे नव्हते केले. कुमशेत बोरीची वाडी येथे बारकू दामू अस्वले नववीत शिकणारा भाऊ दामू अस्वले इयत्ता दहावीत, लालू दामू अस्वले दहावीत, काळाबाई दामू अस्वले दहावीत शिकणारी ही चार भावंडे राहतात. 15 वर्षापूर्वी आई वारली तर वडील 2 वर्षापूर्वी एका अपघातात दगावले. ही चार भावंडे अनाथ झाली, मात्र आपण शिक्षण घेऊन मोठे व्हायचे ही जिद्द त्यांच्या उराशी होती. त्याप्रमाणे ही चार मुले शिक्षण घेतानाच घरात असलेली चार गुरे सांभाळून मोलमजुरी करून आपले जीवन कंठित आहेत. रविवारी सायंकाळी 2 मुले जंगलात गुरे घेऊन गेली असताना अचानक पावसाचे वातावरण झाले आणि वादळ सुरू झाले. घरात काळाबाई स्वयंपाक करत होती तर भाऊ अस्वले हा पाणी आणण्यासाठी गेला होता. अचानक मोठे वादळ आले आणि घराचे व पडवीचे छप्परे घेऊन वादळ निघून गेले. त्यातच पाऊस सुरू झाल्याने या गरीब अनाथ मुलांची चूल विझली. घरातील साहित्य हंडे कपडे बाहेर फेकले गेल्याने काळाबाई व भाऊ धाय मुकळून रडू लागले. त्याचवेळी गावातील ग्रामस्थांनी धाव घेतली व मुलांना आधार दिला. त्याचवेळी लालू व बारकू दोघे भाऊ घरी आले. त्यांनीही आपले दुःख व्यक्त केले. सध्याही अनाथ मुले गावातील समाज मंदिरात विसावली आहेत. मात्र वादळाने व पावसाने कोरोनाच्या संकटात अजून एक संकट देऊन या मुलांना दुःखी केल्याचे दिसून आले. तलाठी यांनी तातडीने पंचनामा करून या कुटुंबाला आधार देण्याची मागणी केली आहे. रविवारी सायंकाळी अचानक वादळ व पाऊस आला त्यात या अनाथ मुलांच्या घरावरील छप्परे वादळाने उडले. रविवारी सायंकाळी अचानक वादळ व पाऊस आला त्यात या अनाथ मुलांच्या घरावरील छप्परे वादळाने उडविले. त्यात मोठे नुकसान झाले असून या मुलांना समाज मंदिरात आश्रय दिला आहे. तहसीलदार तलाठी यांना कळवण्यात आले असून वादळाने अजूनही बऱ्याच झोपड्या उडाल्या आहेत, मात्र अजून समोर कोणी आले नाही. उद्या पंचनामे करून मदतीची मागणी करण्यात आली आहे. नमस्कार, मी सयाजी आसवले, सरपंच कुमशेत. काल जे काही चक्रीवादळ झालं त्या चक्रीवादळामध्ये आमच्या गावातील भाऊ दामू आसवले आणि काळाबाई दामू आसवले अशी चार भावंड बोरीची वाडीतील कळमजाचा दरा या परिसरात राहतात, कामताच्या दरा या परिसरात राहते. तर त्यांचं या चक्रीवादळानं जे काही घर होतं हे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आणि त्याच्यातून ही चारही मुलं ही अनाथ असून त्यांना चुलते काके स्वतंत्र राहतात आणि ते आपले चार भावंड या घरामध्ये राहत होते. आणि या कोरोनाच्या परिस्थितीमुळं रोजगाराचा सोर्स नसल्याकारणाने त्यांची परिस्थिती फारच गंभीर आहे आणि शिक्षणापासून तर ते वंचित राहिलेच, कारण आई वडील 15-20 वर्षापूर्वी एक्सपायर झाल्यामुळं त्यांना दुसरा कोणाचा आधार नसल्यामुळं त्यांना शिक्षण सोडून द्यावं लागलं आणि रोजगारासाठी सगळ्यांना घरी थांबून काही जनावरं किरकोळ शेळ्या बकरांच्या पाठी जाऊन मोलमजुरी करून ती मुलं आपला त्यांचा उदरनिर्वाह करत होते. आणि या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवरच परत दुसरं एक संकट या ठिकाणी आलं आणि ते म्हणजे चक्रीवादळ. या चक्रीवादळामध्ये या मुलांच्या घराचे 100% नुकसान झाले तर त्यांना आज खरंतर मदतीची गरज आहे. तरी सरकारने तातडीची त्यांना मदत देऊन त्यांना राहण्यासाठी व्यवस्था करून द्यावी. भाऊ दामू आसवले, चक्रीवादळ झालं 7:30 वाजता काल, त्याच्यामुळे आमचे घर उडवले गेले, चक्रीवादळाने पूर्ण उडून दिले. इथं माझी बहीण स्वयंपाक करत होती, मी पाण्याला गेलो होतो, तिकडून आलो मग धान्य भिजले होते ते काही तिकडल्या घरात नेऊन ठेवले. त्याच्यानुसार आम्हाला सरकारकडून काहीतरी भेटले पाहिजे, नाही तर आम्हाला राहायला सुद्धा सुविधा नाही.